नमस्कार, मी वृषाली पाटील टॉप 9 न्यूज पाहणार होतास, मात्र सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीने. मुंबईला वेगळं करण्यासाठी दिल्लीतील भाजपचे बाप जरी आले तरी त्यांचे तुकडे करू. फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी या शब्दात प्रत्युत्तर दिले. तर कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर ठाकरेंनी ही टीका केली आहे. गरीबाचा विचार, झोपडपट्टीवाल्याचा विचार, चाळकऱ्यांचा विचार हा कोणी जर केला असेल तर तो आम्ही केला. तुम्ही फक्त मराठी माणसाला भावनेच्या आहारी न्यायचं, तीच ती भाषणं करायची. आता बघा, निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही. त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोंबलायला लागेन की मुंबई वेगळी करणार. अरे मुंबई वेगळी करणार काय? तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ नाही तर कोणी येऊ? जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही. अहो, तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावा लागतोय, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि स्वतःच्या बापाची पर्वा करताय?